एक हा मोठा सोहळा आपण स्थापन करीत असतो आणि या सोहळ्याचं आयोजक नियोजन सर्व संत महंत ह्याचं नियोजन महंत बालगिरीजी बाबाजीकडे असतं आणि अशी पूर्ण लाईन बाहेर तरी गेली ती चालेल पूर्ण एक दोन पाठीमागच्या लाईन असू द्या पूर्णपणे गजानन महाराज की बाबाजींच्या हस्ते ब्राह्मणांच्या विधिवत पूजनानं आपण गणपतीची मूर्तीची स्थापना करत आहोत दरवर्षी ज्या पद्धतीनं मूर्तीची स्थापना होत असते तशीच याही वर्षी आपण मूर्तीची स्थापना करत असतो फरक एवढाच आहे की दरवर्षी हजारोच्या संख्येनं आपला जनसमुदाय उपस्थित असतो पण मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षी आपण मोजक्याच लोकांमध्ये हा सोहळा संपन्न करत आहोत मोजके जरी असलो तरी आपल्यामध्ये तेवढाच आनंद हजारोचा आनंद आपल्यामध्ये दाटलेला असतो गणरायाची मूर्ती पाहून असं वाटतं की आताच राजांनी बोलताना सांगितलं होतं मूर्ती अगदी देखणी आहे आणि बोलकी सुद्धा आहे कारण की आपापल्या भावना असतात जसं आपण गणपतीकडे पाहतो तशी आपल्याला मूर्ती दिसत असते अगदी बोलकी नेत्र सुख देणारी मूर्ती अकरा गाव एक गणपती अकरा गाववाल्यांची इच्छा ही सेवा खंडित करता येत नव्हती
म्हणून आपण छोटे खाणी का होईना कमी कमी लोकांमध्ये कमी पब्लिकमध्ये अंतर ठेवून आपण ही पूर्तता पूर्ण करत आहोत की जेणेकरून आपल्याला शासनाने सुद्धा यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आणता कामा नये, कारण की अंतर ठेवणं हे सगळ्यांचं महत्त्वाचं कारण आहे। हा प्रोग्राम जरी आपण बाबाजींच्या आज्ञेनुसारच होत असतो, याचं सगळ्यांना नवल वाटण्याचं कारण एकच आहे की दरवर्षी जास्त पब्लिक असते, यावर्षी कमी पब्लिकमध्ये आपण हा कार्यक्रम सादर करणार आहोत। सकाळची आरती राहील, आरतीला मोजकेच लोक राहतील, दरवर्षीप्रमाणे नाश्त्याची जेवण्याची व्यवस्था नसणारे फक्त प्रसाद घ्यायचा आपण, आणि आपण जितक्या लवकर गणेशाचं दर्शन घेऊन जाताय तितक्या लवकर जायचं। दुपारचं एक ज्ञानेश्वरी पारायणवाले असतील, पारायण करते असतील, त्यांचं 10 ते 11 ठेवलेले बाबाजींनी, कमीत कमी लोकांमध्ये आपण जी परंपरा चालवायची ती कमीत कमी लोकांमध्ये कशी चालवता येईल याचा प्रयत्न आपलं संस्थान करत आहे। म्हणून तेही लोक तेवढेच कमीत असतील, त्यांच्यानंतर दुपारचा कीर्तनाचा कार्यक्रम आपण लगेच रात्रीला ठेवलेला आहे, तो आपल्याला लाईव्ह कार्यक्रम दिसणार आहे। या संस्थांमध्ये सेवेकरी मिळून फक्त आणि फक्त 40 ते 41 लोक असतील। आपण पण बाहेर असणार, आरती झालं की दिवसभर आपण यायचं नाही, आपलं काम संपत, कुठल्याही प्रसाद दुपारचं जेवण नाही, सकाळचा नाश्ता नाही, संध्याकाळचं जेवण नाही। म्हणून याचा आपण सगळ्यांनी विचार करायचा आणि संस्थांना कसं आपल्याला जास्तीत जास्त सहकार्य करता येईल याचा विचार करायचा। आता तुम्ही म्हणाल की मग आपण आता पंगत नाही, गणपती सालावादाप्रमाणे बाबाजीच्या इच्छेनुसार होत आहे, पण त्याचबरोबर आपण दरवर्षी सालावादाप्रमाणे जशी गावामध्ये पट्टी वसूल करत असतो, वर्गणी वसूल करीत असतो, तशीच वर्गणी वसूल करायची। आपला विस्तार ओंकारेश्वर संस्थानवरच कार्यभार चालत नाही, तर बाबाजींनी एक मोठा उपक्रम आपल्या सर्वांच्या इच्छेनुसार एक मोठा उपक्रम स्थापन केलेला आहे, संस्कार प्रबोधनी गुरुकुल। आता त्या गुरुकुलासाठी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात योगदान लागत असतं, म्हणून आपल्याला प्रत्येक गावामध्ये सालावादाप्रमाणे पट्टी वसूल करायची। जी पट्टी वसूल होईल, जो जी वर्गणी वसूल होईल, ती वर्गणी आपण बाबाजीकडे द्यायची आणि बाबाजी त्याचा विनियोग, त्याचा उपयोग गुरुकुलाच्या बांधकामासाठी करणार आहे। हाही मोठी आनंदाची बाब आहे की गुरुकुल होणं, या गुरुकुलामध्ये आपल्याच पंचक्रोशीतील आपले नवनवे पाहुणे आप्तेष्ट जे असतील त्यांची मुलं या गुरुकुलामध्ये ज्ञान अर्जन करतील। आपल्याकडे अन्नदान ज्ञानदान सर्व काही व्यवस्थित होत असतं, फक्त यावर्षी अन्नदानाला मात्र आपण थोडस थांबवलं आहे, ज्ञानदानाचं कार्य सतत चालू राहणार आहे। त्यासाठी आपल्या गावात सुद्धा पट्टी वसूल करीत असताना बाबाजींनी काही लोक नेमून दिलेले आहेत, त्याच लोकांकडे आपण पट्टी द्यायची। वाटल्यास इथं कोणाला येण्याचं आम्ही बाबाजीजवळ द्यावं असं नाही, ते सुद्धा बाबाजीनं पाठवलेले भक्त आहेत, त्यांच्याजवळ आपण जी आहे ती पट्टी द्यायची, जेणेकरून आपलं ओंकारेश्वर संस्थानचं गुरुकुल आहे ते संस्कार प्रबोधनी गुरुकुलाला आपल्याकडनं सहकार्य होईल, सहाय्य होईल आणि आपल्या गुरुकुलाची लवकरात लवकर स्थापना होऊन भरभराटीशी होऊन, तसं गुरुकुल आपलं सुरू होऊन 3-4 वर्ष झालेली आहे, पण आपण स्वतःच्या इमारतीमध्ये गेलेलो नाही। आणखी आज इथं आपण छोट्या खाणी पण इमारतीमध्ये थांबतो, पण मोठं भव्य असं काम बाजूला चालू आहे। म्हणून या गणपती उत्सवामध्ये आपल्याला तेही कार्य पूर्ण करायचं, त्यासाठी आपण सर्वांनी मदत करायची आणि बाबाजींच्या या कार्याला सगळ्यांचा हातभार लागावा हीच आपली इच्छा असते। आता ज्या गावची पंगत असेल असा मधंत एक निघाला होता की काही लोकांना बोलवायचं, पण कोणत्या लोकांना अन्नदानासाठी बोलवायचं? मग बाबाजीने इच्छा बाबाजी समोर असा प्रश्न पडल्याच्या नंतर सर्व भक्तांमधूनच विचार झाला की बाबाजी कोणालाच बोलवायचं नाही, कोणाचीही पंगत करायची नाही, तुम्ही संस्थांतर्फे पंगत द्यायची जे असतील, सेवेकरी कार्य करणारे असतील त्यांनाच मात्र, कारण इथेही सेवेकरी भरपूर लागतात। आपण पाहतात वरतून आलो त्यावेळेस पार्किंग पासून सेवेकरी लागतात, बगीच्यापर्यंत लागतात, पादत्राणापासून ते स्त्रींच्या मूर्तीची स्थापना रखवालदारी करण्यापर्यंत सेवेकरी लागतात। मध्यंतरी झाड झुड आली, साफसफाई आली,
किचन मधले वेगळे सेवेकरी असतात ते सर्व सेवेकरी म्हणून यावर्षी बाबाजी सांगितलं 30 ते 40 सेवेकरी आपल्याला लागतात त्यांचं प्रसाद आणि तेच अन्नदान राहील फक्त समजा आज उदाहरणार्थ गणेशपूरची पंगत असते दरवर्षी 6000 यावर्षी त्यांचीच पंगत आहे आणि त्याच पद्धतीत हे कार्य होत आहे आता लागलीच आपल्या देवबाबांच्या हाती माईक देऊ आपल्या विधिवत कार्याला सुरुवात होत आहे हर 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 स्वस्ति नो बृहस्पति दधातु शिव शिव
भूमिरापो नमः
सौश्रेयान भवति जायमाना दंधीरास कवयो नयन्ति श्राद्धो मनसा देवन्ताः वस्त्रं वस्त्रादेवार्पा सवस्त्रं समर्पयामि।
Thank you.
Yeah.
चरणी वाहिला Shut up, man.
या भाषा।